नमस्कार, मी परमेश्वर इंगोले पाटील, डीएड बी स्ट्रॉंग असोसिएशन राज्य उपाध्यक्ष. गेल्या 9 वर्षाचा जो काही आमचा संघर्ष होता, त्या संघर्षाला कुठेतरी आज यश आलेलं आहे. 12,140 जागांची भरती या महाराष्ट्र शासनाच्या सर्व जिल्ह्यामध्ये होणार आहे. काही तुरळक जिल्हे सोडले तर बाकीच्या जिल्ह्यामध्येही भरती होणार आहे. त्या अनुषंगाने जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका आणि विदर्भ इंटरव्ह्यूच्या ज्या काही निवडी द्या लागल्या, त्यामध्ये जे सिलेक्ट झालेले माझे बांधव आहेत, त्या बांधवांचं प्रथमतः मी अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो. जो काही राहिलेल्या जागा आहेत, त्या जागा कन्व्हर्ट करण्यासाठी माननीय आम्ही आयुक्त, शिक्षणमंत्री महोदय आणि मुख्यमंत्री यांची भेट घेऊन त्या जागा कशा कन्व्हर्ट करता येतील यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. माजी सैनिकाच्या जागा असतील, उर्दूंच्या जागा असतील, या बऱ्याचशा जागा रिक्त आहेत. 3,000 जवळपास जागा रिक्त आहेत. त्या जागा कशा लवकरात लवकर कशा भरून घेता येतील आणि या जागांच्या मार्फतातून राहिलेल्या 1-1, 2-2 मार्कांना जे माझे बांधव राहिलेले आहेत, या बांधवाला कसा न्याय मिळेल यासाठी आम्ही सर्वजण संघटनेच्या माध्यमातून प्रयत्न करणार आहोत. संघटनेच्या माध्यमातून आमचा एवढाच प्रयत्न आहे की सर्वात लोकांना न्याय कशा पद्धतीने मिळेल यासाठी आम्ही सर्वजण आग्रही आहोत. या भरतीवरती काहीजण स्टे आणण्याची भाषा करतायत. या भरतीवरती कोणत्याही प्रकारचा स्टे येणार नाही. न्यायालयीन लढा लढण्यासाठी काहीजण लोक एकमेकांमध्ये जो काही वेगवेगळ्या प्रकारचे अफवा पसरवत आहेत, या पसरवणाऱ्या मी सांगू इच्छितो की जे लोक नवनियुक्त झालेले, या लोकांवरती कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. त्यांना लवकरात लवकर नियुक्त्या कशा भेटतील आचारसंहितेपूर्वी याच प्रयत्नात आम्ही आहोत. आणि जे काही बांधवे लागलेले नाहीत, त्यांनी कोणी खचून जाऊ नये. आपला लढा हा अशा प्रमाणे मोठ्या प्रमाणात चालू राहणार आहे. कसा प्रकारे तुम्हाला न्याय मिळेल यासाठी आम्ही सदैव तत्पर असणार आहोत. राहिली गोष्ट माजी सैनिकाच्या ज्या काही जागा आहेत, त्या जागा कशा कन्व्हर्ट करतील यासाठी आम्ही आयुक्तांशी बोलणं झालेलं आहे. आयुक्त साहेबांनी हा प्रस्ताव पाठवलेला आहे. हा प्रस्ताव मंत्रालय स्तरावरती सामान्य प्रशासनामधून याला मंजुरी कशा प्रकारे मिळेल यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्नात आहोत. आणि आमचं शिष्टमंडळ मंत्री महोदयाची भेट घेण्यासाठी मंगळवारी किंवा बुधवारी मंत्रालय स्तरावर जाणार आहे. मंत्रालयातील काही अधिकाऱ्यांच्या भेटी घेऊन आणि यावरती कसा तोडगा काढता येईल यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. दुसरी गोष्ट, बरेच जण म्हणतात की सायन्स, मॅथ, विज्ञान याच्या जागा काही कमी आहेत, या जागा कशा कन्व्हर्ट करता येतील. शासनाला काही पेपरवरती, न्यूजपेपरवरती ज्या काही बातम्या आल्या आहेत, त्या बातम्यावरती त्यांनी दाखवलेले की बऱ्याचशा जागा रिक्त आहेत, पण त्या जागा कशा रिक्त आहेत, काय आहेत, या सर्व गोष्टींचा आपल्याला आढावा घ्यावा लागेल, सर्व माहिती काढावी लागेल. ही माहिती घेऊन आपल्याला एकत्रित यावरती चर्चा करावी लागेल आणि चर्चा करून यावर कसं सर्वांना न्याय मिळवता येईल यासाठी आपल्याला प्रयत्न करता येईल. त्यामुळे मी सर्वांना एक आवाहन करतो, कोणी आपवरती विश्वास ठेवू नये. माझा मी तुम्हाला संपर्क क्रमांक देतोय. माझा मोबाईल नंबर आहे 99-21-71-51-03 99-21-71-51-03. यावरती तुम्ही मला व्हॉट्सअपवरती मेसेज करायचे आहेत, SMS करायचे आहेत, कारण बऱ्याच जणांचे कॉल येतात. मी या कॉलला कोणाला तुम्हाला उत्तर देणे शक्य होत नाही, कारण की मी फोनवर बोलू का बाकीचे कामं करू या सगळ्या गोष्टी असल्यामुळं तुमची काही जी तारांबळ होती मी समजू शकतो की आपल्या भावना आज बरेच जण संकटात आहे. बऱ्याच जणांना कोणी लागले नाही ते टेन्शनमध्ये आहेत, पण कोणी खचून जाऊ नका. आम्ही तुमच्या सोबत आहोत, मोठ्या ताकदीने आपण लढू आणि सर्वांना न्याय देऊ. लवकरात लवकर ह्या राहिलेल्या ज्या काही जागा आहेत, ह्या जागा कशा कन्व्हर्ट करता येतील यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. त्यानंतर ज्या काही मुलाखतीच्या संस्था आहेत, त्या संस्थेशी आम्ही काही बोलणे करून कशा प्रकारे यामध्ये भ्रष्टाचार न होता गुणवंतांना न्याय कशा प्रकारे भेटेल यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्नात आहोत. आणि सर्वांना मी आता एक विनंती करतो की सर्वांनी आता मुलाखतीची तयारी करा, मोठ्या ताकदीने यामध्ये या. आणि दुसरी गोष्ट, काही जण म्हणतात की मुलाखती फक्त ही संस्थेच्या मार्गावरती आहे का, पण मुलाखती फक्त संस्थेच्या मार्गावर नाही तर टेटच्या गुणानुसार सुद्धा आहे. गुणवंताला न्याय कशा प्रकारे मिळेल या सर्वजण आम्ही भूमिकेत आहोत आणि सर्वांना न्याय देण्याच्या प्रयत्नात आहोत. त्यामुळे कोणी खचून जाऊ नका, सर्वांना न्याय मिळेल. आम्ही सर्व संघटना डीएड बी स्टुडंट असोसिएशन तुमच्या सोबत आहे. कोणत्याही अफेला पसरू नका. सर्व मगर सर झालं, आम्ही झालो, प्राजक्ता मॅडम झालं, सर्वजण आमचे सहकारी, सर्वजण एक संघ आहेत. एक संघ मिळून लढा देणार आहेत. जे लागले त्यांच्या सोबतही आम्ही, कारण तुम्हालाही जे लागले त्यांनाही बऱ्याचशा अडचणी आहेत. त्यामध्ये तुमचे नियुक्तीपत्र असतील, तुमची पगारवाढ असेल, तुमचं शिक्षण सेवाकाल कमी करणे असेल, तुमच्या संस्थेवरती निवड झाल्यानंतर अडचणी असतील, या अडचणीसाठी आम्ही तुमच्या सोबत आहोत. सर्वजण मिळून लढणार आहोत. महाराष्ट्रातल्या प्रत्येक दीडभर धारकाच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे आहोत एवढी मी शाश्वती देतो. आणि सर्व युट्यूब चॅनलवाल्या सर्व माझ्या बांधवांना जे आपल्याला नेहमी सहकार्य करतात, मी त्यांचे विशेषतः आभार मानतो की त्यांनी तुम्हाला घरबसल्या ही जी काही माहिती ते देतात, त्यामुळे तुम्ही आज सर्वजण या गोष्टी व्यवस्थित हँडल करू शकतात. या सर्व युट्यूब धारकाचं, चॅनलचं, पत्रकार बांधवाचं, आम्हाला वेळोवेळी सहकार्य करणाऱ्या माझ्या सहकाऱ्यांचं, मार्गदर्शन करण्याचं, वकील बांधवाचं, सर्वांचा आज मी आभार व्यक्त करतो. आणि खरंच हा लढा आज यशस्वी झाला असं मला वाटतं. आज जे आमच्या सर्वांमध्ये जो उत्साहाचं वातावरण आहे, हे वातावरण असंच कायम राहू आणि आचारसंहितेच्यापूर्वी या सर्वांना नियुक्ती मिळवू यासाठी आम्ही प्रार्थना करतो. आणि सर्वांना प्रत्येकदा शुभेच्छा देतो आणि कोणी खचून जाऊ नका एवढीच मागणी करतो. आणि मी शेवटच्या स्वसापर्यंत शेवटपर्यंत तुमच्यासोबत आहे. डीएड बेड धारक म्हणजे माझा प्राण आहे, ही गोष्ट मी तुम्हाला सर्वांना एकदा सांगू इच्छितो. आणि थांबतो, सर्वांना एकदा शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मोठ्या ताकदीने आज आपण लढूया आणि आपला लढा असाच पुढे नेऊया. एवढं बोलून मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.